आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आधारी शासनाकडून दलित वसाहतीकडे दुर्लक्ष, आमदार महंतेश कवटकीमठ यांचा घनाघाती आरोप. राज्यातील सत्ताधारी सरकार दलित वसाहतीमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलं आहे असा आरोप आमदार महंतेश कवटकीमठ यांनी केला आहे. चिकोडी तालुक्यातील खडकलाट येथील दलित वसाहतीमध्ये 30 लाख खर्चाच्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार कवटकीमठ बोलत होते. ते पुढे म्हणाले, निवडणुकीच्या काळात दलितांच्या मतांचा वापर करून निवडून यायचं आणि त्यांना सुविधा मात्र पुरवायच्या नाहीत असे सत्ताधारी सरकारचे धोरण आहे. हे सरकार दलितांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आमदार कवटकीमठ यांनी केला आहे. यावेळी उमेश गाडगे, एन जी पाटील, विरुपाक्ष रुकाजे, यल्लाप्पा वड्डर, पप्पू पाटील, गिरीश पाटील, विक्रम पाटील, भरत चौगुले, मोहम्मद कलावंत आदींसह नागरिक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी खडकलाटहून राजू कोळी. चिकोडी तालुक्याने खडकलाट, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಈ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದ ಒಟ್ಟು ಅನುದಾನ ಈ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ಚಾಲನೆ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಮತ್ತು ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡದ ಜನರಿರತಕ್ಕಂಥ ಕಾಲನಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಒದಗಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ರಸ್ತೆ ಇರಬಹುದು, ಗಟರ ಇರಬಹುದು, ಅವರು ವಾಸಿಸತಕ್ಕಂಥ ಒಟ್ಟು ಪರಿಸರ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿರಬೇಕಂತಕ್ಕಂಥ